हिंगोली जिल्ह्यासह कळमनुरी तालुक्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी महसूल विभागाने नोटीस बजावली असून सदर अतिक्रमणे काढू नये तसेच राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी काँग्रेसचे सतीश पासपुते यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्यासह कळमनुरी तालुका आणि शहरमधील शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी महसूल विभागाने अतिक्रमण धारकांना नोटीसी बजावल्या. यामुळे गरीब अतिक्रमण धारकांमध्ये घबराट निर्माण झाली असून या निर्णयामुळे ते बेघर होणार आहे. 1991 शासनाने अतिक्रमण नियमकुल करण्याच्या अंमलबजावणीच्या सूचना केली होती पण ते नियमाकुल अद्याप झालं नाही. अतिक्रमित जागेवर 3 ते 4 पिढ्यांपासून वास्तव करणाऱ्या नागरिकांना अचानक या शासन निर्णयामुळे बेघर होण्याची पाळी आली असून राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि 1 जानेवारी 2008 पूर्वीचे अतिक्रमण नियमाकुल बाबत कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश पासपुते यांनी निवेदनाद्वारे राज्य शासनाकडे उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत केली आहे. या निवेदनावर ॲडव्होकेट इलियास नाईक, शेख मतीन, बबलू पठाण, अरुण बाडवे, निहाल कुरेशी, हाफिज फारुकी, बबन डुकरे, शेख वाजेद, मसन चाऊस, पवन आसोले, अजय बर्गे, गफ्फार कुरेशी, नितीन करंडे, विठ्ठल माखाने, नामदेव डुकरे, भारत वाघढव आदींची स्वाक्षरी आहे. संदर्भातलं अतिक्रमण काढून देण्यासाठी सगळ्या लोकांना कळमनुरी शहरामध्ये असतील, कळमनुरी तालुक्यामध्ये असतील, सर्वांना महसूल विभागाच्या वतीनं नोटीस देण्यात आलेली आहे. मुळात हे जे अतिक्रमण आहे 2 ते 3 पिढ्यांपासून हे सर्व रहिवासी त्या ठिकाणी राहतात, जवळपास 2 ते 3 पिढ्यापासून त्या ठिकाणी राहतात. हे अतिक्रमण जवळपास आपण बघायला पाहिजे 14 एप्रिल 1991 पूर्वी जो GR आला होता, हे शासकीय अतिक्रमण नियमानुकूल करणं हे राज्य शासनाचं काम होतं, पण हे अतिक्रमण नियमानुकूल न झाल्यामुळे या लोकांना नोटीस या ठिकाणी आल्यात. आमचं या ठिकाणी माननीय राज्य शासनाला, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे की या संदर्भातलं जे अतिक्रमण जे आहे, गायरान जमीन अतिक्रमण काढण्याच्या निर्णयाच्या विरोधामध्ये पुनर्विचार याचिका न्यायालयामध्ये दाखल करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि या सर्व जे या ठिकाणी गोरगरीब जी सगळी जनता आहे त्यांना न्याय देणं, मुळात अन्न वस्त्र निवारा हे मूलभूत हक्क आहेत, हे हक्क ज्या ठिकाणी डावलले जात आहेत ही या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी भीती आहे. म्हणून लवकरात लवकर या संदर्भात आम्ही सर्वजण या ठिकाणी असणारे. आवेश शेख, MCN न्यूज, हिंगोली.